आणि आता पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात। अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलाय। या वान प्रकल्पात 95.18% पाणीसाठा जमा झालाय। पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे, त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सांगलीतल्या आटपाडी तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे। टेंभू योजनेचं पाणी तालुक्यात येऊन सुद्धा अनेक गावं पाण्यापासून वंचित आहेत। पाण्याअभावी पिकं करपून जात आहेत आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर बनलाय। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जनाला बंदी घातल्यानं हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या, तर वाट टाळण्यासाठी नदीघाटाकडे जाणारे रस्ते प्रशासनाकडून बंद करण्यात आले, तसंच परिसरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे। दाखीण असल्याच्या संशयातून एका 50 वर्षीय महिलेचं जळालेल्या प्रेताची राख खाण्यास लावल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातल्या ओघाणीच्या सापडापाडा इथं घडली आहे। या प्रकरणानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं या महिलेनं 6 जणांविरोधात मोलगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय। मुंबईच्या दादर परिसरात इमारतीला भीषण आग लागली आहे। 15 मजली इमारतीच्या 13व्या मजल्यावरती आग लागलेली आहे। आगीत श्वास गुदमरल्यानं 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय। सोलापूरच्या मासनूर गावात मुस्लिम कुटुंबियांकडून गेली 20 वर्ष गौरी गणपतीचा सण साजरा केला जातोय। शेख कुटुंबियांनी गौरीची मनोभावे पूजा करत तिखट गोड नैवेद्य अर्पण केलाय। लातूरमध्ये देखील गौरी गणपतीचा उत्साह असून महिलांनी गौरीसमोर पुष्कर मेळा साकारलाय। या कुटुंबानं पाणी आणि व्यवस्थापन आणि राजस्थानमधील लोकजीवन दाखवण्याचा प्रयत्न केलाय। हिंगोलीच्या गोरेगाव येथील कैलास कावरखेळ या कला शिक्षकानं आगळ्यावेगळ्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा केलाय। त्यांनी विविध झाडांच्या पानावर वारली चित्रशैलीत गणपतीची चित्र साकारली आहे। गोंदिया जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे, त्यामुळे गोंदियातील हाजरा फॉल धबधबा ओसंडून वाहू लागलाय। हाजरा फॉल धबधबा परिसर जलमय झाल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनं पर्यटकांना तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे। गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। धरणातील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे सालेकसा तालुक्यातील नानवा आणि घौसी गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेलाय। 8 ते 9 गावांचा तालुक्याशी संपर्क तुटलाय। नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय। गोंदियात 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। पुजारी टोला आणि कालीसराड ही दोन्ही धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत। पुजारी टोला धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले, तर कालीसराड धरणाचे 4 दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नागपुरातील अंबाझरी तलाव ओसंडून वाहू लागलाय। हा तलाव परिसरात राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय। एनडीआरएफच्या पथकाकडून पाण्याच्या लोंढ्यात अडकलेल्या 6 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे, तर इतरही नागरिकांना बाहेर काढण्याचं काम बचाव पथकाकडून सुरू आहे। नागपूरला मुसळधार पावसानं झोडपलंय। शहरातील अनेक सखल भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय, तर काही ठिकाणी भिंत पडून घरांचं नुकसान झालंय। शहरातले नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत, तर दिवसभर पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे। मावळ तालुक्यातील लोणावळा खंडाळा घाट माथ्यावरती मुसळधार पाऊस कोसळतोय। अनेक दिवसांनंतर पावसानं पुनरागमन केल्यामुळे वीकेंडला येणारे पर्यटक आता सुखावले, तर मुसळधार पावसात वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते। लोणावळ्यातील लायन्स आणि टायगर पॉइंट इथं धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळत आहे। लायन्स आणि टायगर पॉइंटवरील खोल दरी आणि हिरवीगार झाडी पर्वतरांगांमधून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे असं डोळ्यांचं पारणं फेडणारं हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालंय। कोकणात गौरी विसर्जनापूर्वी भल्या पहाटे गौरी रडवण्याची प्रथा पार पाडली जाते। विशिष्ट झाडाच्या काठ्या पाटावर घासल्यावर रडण्याचा ध्वनी उमटतो आणि या कार्यक्रमाला महिलांनी मोठी गर्दी केली। लातूरमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलनं स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केलाय। गांधी चौक इथं ही घटना घडलेली आहे। या पोलीस कॉन्स्टेबलवरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत। तुळजाभवानीच्या मौल्यवान अलंकार गायब प्रकरणाचा अहवाल हा सोशल मीडियावरती व्हायरल झालाय, त्यामुळे अहवाल प्रशासनासमोर सादर होण्यापूर्वीच कुठल्याची चर्चा सुरू आहे। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात तुकाराम महाराजांच्या वेशभूषेत गणपती बाप्पा विराजमान झालेत। अवसरी बुद्रुक येथील सौरभ शिंदे यांनी साकारलेला इको फ्रेंडली देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली आहे।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील आपत्कालीन कक्षाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी या कॉलेजला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव देण्यासंदर्भात सूचना केल्या. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा इथं नियमबाह्य पद्धतीनं ग्राम रोजगार सेवक आणि तंटामुक्ती अध्यक्षाची निवड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. तक्रार करूनही प्रशासनानं कुठलीही दखल न घेतल्यानं आकाश फुगेचं 3 दिवसांपासून ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरू आहे. गणेश भक्तांसाठी मालेगाव आगारातून कोकणात 18 एसटी बसेस सोडण्यात आल्यात. त्यामुळे जिल्ह्यांतर्गत वाहतुकीसाठी एसटीची संख्या कमी झाल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होती आहे. भंडाऱ्यात पावसानं 2 दिवसांपासून दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. धरणाचे 33 पैकी 17 दरवाजे उघडण्यात आले. 1,98,408 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नाशिकच्या ग्रामीण भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. यंदा पावसानं पाठ फिरवलेली आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय. मात्र पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांनी अक्षरशः नाचून त्यांचा आनंद व्यक्त केला. बीड जिल्ह्यात सोयाबीनवरती पिवळ्या मोझॅकचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे यंदाच्या सोयाबीन उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पावसानं दडी मारल्यानं सोयाबीन पीक करपून गेलं होतं. मात्र आता उरलेल्या पिकावर देखील रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. वर्ध्याच्या ग्रामीण भागात गेल्या 48 तासांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. आर्वीतील धनोडी इथल्या लोअर वर्धा धरणाच्या 11 दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सांगलीतल्या जत तालुक्यात दुष्काळी उपाययोजनांतर्गत 1900 वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलाय. पाऊस पडल्यावर ओढे नाल्यांमधून वाहून जाणारं पाणी हे जमिनीत मुरवण्यासाठी वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम सुरू करण्यात आलाय. लोकसहभागातून बंधाऱ्याचं काम केलं जात आहे. पुण्याच्या लोहगावमधील वडगाव शिंदे इथल्या विहिरीत बिबट्याचा बछडा पडला होता. या 3 महिन्यांच्या बछड्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. तर अवघ्या 4 तासांमध्ये त्याला त्याच्या आईपर्यंत पोहोचवण्यात आलंय. त्यांच्या भेटीचा प्रसंग हा ट्रॅप कॅमेऱ्यात चित्रित करण्यात आला. नैऋत्य मोसमी पावसाचा वायव्य भारतातून परतीचा प्रवास हा सोमवारपासून सुरू होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मोसमी पाऊस सामान्यपणे 1 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो तर 15 ऑक्टोबरपर्यंत देशातून पूर्णपणे माघार घेतो. यंदा परतीचा प्रवास उशिरानं सुरू होणार आहे. 25 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानच्या काही भागातून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी परतण्यासाठी पोषक स्थिती निर्माण होऊ शकते आणि परतीचा प्रवास लांबण्याची ही 13वी वेळ आहे. नाशिक जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून रात्री सुरू केलेल्या विसर्गामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली आहे. गोदाघाट परिसराला पाण्यानं वेढलंय. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारं मोरबे धरण 100% भरलंय. त्यामुळे नवी मुंबईकरांवरती असलेलं पाणी टंचाईचं संकट टळलंय. ऑगस्ट महिन्यात पावसानं ओढ दिली असली तरी सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसानं धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. बीड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि कोरडा दुष्काळ या परिस्थितीला कंटाळून शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन व्यवसाय सुरू केलाय. त्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादन 5 लाखांनी वाढलंय. 8 वर्षांच्या तुलनेत पहिल्यांदाच दूध संकलन इतकं वाढलेलं आहे. तर शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळत आहेत. राज्यभरात गौरी गणपतीचा उत्साह दिसतोय. मुंबईतील विक्रोळीमध्ये गौरींच्या स्वागतासाठी आकर्षक सजावट करण्यात आली होती. गौरी पूजनाच्या दिवशी माहेरपणाला आलेल्या गौरीसाठी विविध पदार्थांचा नैवेद्यही अर्पण करण्यात आला. भायखळ्यामध्ये गणेशोत्सवासाठी आकर्षक आरास करण्यात आली. त्यात मराठी संस्कृतीचं दर्शन होत आहे. सुमित कांबळे यांनी महाराष्ट्रीयन वाड्याचा देखावा साकारलाय आणि या वाड्यात बाप्पा थाटामाटात विराजमान झालाय. भांडूपमध्ये देखील गौरी गणपतीचा उत्साह पाहायला मिळतोय. गौराईसाठी सुंदर आरास केली गेली आणि गौराईला सजवलं गेलंय. ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींच्या स्वागतासाठी नाशिकच्या गुंडे कुटुंबानं उज्जैनमधील श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा देखावा साकारलाय. गौरींची विधिवत आरती आणि पूजा करून महानैवेद्य अर्पण करण्यात आला.
रायगडमधील इरशाळवाडी इथं दरड कोसळून घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही तासातच घटनास्थळी पोहोचले होते। या घटनेचा अनोखा देखावा पुण्यातील शिवसेना भवनात साकारण्यात आला आणि या देखाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांच्यासहित वैद्यकीय सेवा केंद्र आणि पोलीस अधिकारी यांच्यासोबत बचाव कार्य करणारे एनडीआरएफचं पथक आणि ॲम्ब्युलन्स सोबत 150 प्रतिकृती साकारल्या गेल्या। विदर्भातील सर्वात श्रीमंत गणेश म्हणून खामगावातील राणा नवयुवक मंडळाच्या बाप्पाची ख्याती आहे। या गणेश मूर्तीवर कोट्यवधीची सोन्या चांदीची आभूषण चढवण्यात आली आहेत। तब्बल 2.5 किलो सोने आणि 80 किलो चांदीच्या दागिन्यांनी ही गणेश मूर्ती नटलेली आहे। मावळ तालुक्यात शेलारवाडी गावात योगिता भेगडे यांनी गौरी गणपती सजावटीत गणेश जन्मकथेचा देखावा सादर केलाय। यात घरगुती कागदी पुठ्ठे, पांढरा कापूस, शाडूची माती, साधे रंग यांचा वापर करण्यात आलाय। नैसर्गिकरित्या पाण्याचा धबधबा देखील बनवण्यात आलाय। मावळात आदिवासी पट्ट्यातील निगडे गावात घरगुती गणपतीसमोर राजेश पानसरे यांनी केदारनाथ धामाची प्रतिकृती साकारली आहे। पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून फक्त 2000 रुपयात ही सजावट करण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यात नॅक मूल्यांकन करून न घेतलेल्या महाविद्यालयांवर राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे कडक कारवाई होणार आहे। अशा महाविद्यालयांची यादी तयार करण्याचं काम विद्यापीठ प्रशासनाकडून सुरू आहे आणि क्षमतेपेक्षा वाढीव प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांवरती ही कारवाईची टांगती तलवार असणार आहे। 28 सप्टेंबरला मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्यान सर्व स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे। गणेशोत्सव विसर्जनानिमित्त संभाव्य गर्दी नियोजनासाठी पश्चिम रेल्वेनं घेतलेली आहे आणि तर चर्नी रोड स्थानकातील गर्दी नियोजनासाठी सायंकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत फलाट क्रमांक 2 वरती धीमी लोकल थांबणार नाहीये। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची। एका ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। तिच्या सोबत ऐकले ते पहिले रोमॅन्टिक गाणे, पहिल्या विवाहाला सर्वांनी एकत्र जाणे, पहिला वेळी वीकेंडला व्हॅकेशन करणे, पुढे चाललेल्या भारताची खुशी आणखी वाढली। ऑल्टो K10 सोबत भारताची वाटचाल सुरू झाली। भारतातील सर्वाधिक खपाची कार जी 45 लाखाहून अधिक अभिमानी मालक चालवतात। It's great to be connected on Upname, but not all the time. आज मी थक्क झाले। मुलगा असून सुद्धा तू एखाद्या बाईला लाजवेल एवढी अदाकारी तुझी छान। महाअंतिम सोहळा उद्या रात्री 8 वाजता कलर्स मराठीवर। Experience the future of in-car entertainment with a 31-centimeter cinematic touchscreen and arcade.tv, an inbuilt app suite for your favorite apps. The all-new Nexon.tv. It changes the game. हार्पिक वर्ल्ड टॉयलेट कॉलेज पुडुचेरी में 5 दिन के लिए कार्यशाला का आयोजन किया जाता है, ट्रेनिंग कार्यशाला का। इसमें हम अलग अलग उनको कंपोनेंट से ट्रेनिंग देते हैं। हार्पिक वर्ल्ड टॉयलेट कॉलेज ने डिजिटली ट्रेनिंग कंपोनेंट डेवलप किया हुआ है जो 2D एनिमेशन में है, जो यहाँ की लोकल लैंग्वेज में है, तमिल लैंग्वेज में। हम उनको वॉश, COVID-19, आरोग्य सेतु ऐप, वेस्ट मैनेजमेंट, सॉफ्ट स्किल, हेल्थ सेफ्टी, PPE किट, इन अलग अलग विषयों के बारे में उन्हें हम ट्रेनिंग देते हैं। सबसे जो खास और सबसे जो लोकप्रिय कंपोनेंट है इस ट्रेनिंग का, वो है मैनुअल स्पेंजिंग एक्ट 2013 का जो कानून है उसके बारे में इन्हें पूरी विस्तार से जानकारी दी जाती है। तो मैं कह सकता हूँ कि हमारे पास जो 9 से 10 अलग अलग कॉम्पोनेंट हैं इसके माध्यम से हम उनको ट्रेनिंग देते हैं। Fashion's biggest stars are here. Get hourly deals, top shopper rewards and assured gifts. The Ajio All Star Sale is live. Download the app and shop now. Deshacha Amrut Mahotsavi Swatantryanimitta 75 varshe ani tyavaril sarva jeshtharna ST pravasachi mokhat savat. Taal mrudunga gheun jhanja. Jai ghosh bappacha hou dya. Aarti ghara gharatli aata dumdumnar udya.
सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट यांच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त गौरी नंदन मुदत ठेव योजना 21 महिन्यांसाठी 9.75% व्याज. देखिए इंडियन सुपर लीग लाइव जियो सिनेमा और स्पोर्ट्स 18 पर. Kingfisher, the king of good times. Majha sarkha hu behum, saath majha kubaku. Tu to yaara hai, utsav hai. Pratyek car madhe aahe utsav. Maruti Suzuki Arena, find your match. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. पनवेल महापालिकेच्या नोकरभरतीला मोठा प्रतिसाद मिळतोय. आरक्षण आणि सेवा नियमावली मंजूर झाल्यानंतर महापालिकेनं तातडीनं भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतलाय. 377 जागांसाठी तब्बल 54,558 अर्ज आल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. गोदावरी आणि ब्रह्मगिरी लवकरच प्लास्टिक मुक्त होणार आहे. नमामी गोदा फाउंडेशन आणि सत्संग फाउंडेशन 2 ऑक्टोबरपासून खास अभियान राबवणार आहेत. शहापूरच्या हायवेवर 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, मात्र या रस्त्यावरती पोलिसांचं नियंत्रण नसल्यानं दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. नायर दंत महाविद्यालयात दिवसेंदिवस रुग्णांची गर्दी वाढतीये. रुग्णांना अद्ययावत आरोग्य सेवा देता यावी यासाठी मुंबई महानगरपालिकेनं रुग्णालयाच्या आवारात 11 मजली विस्तारित इमारत बांधण्याचा निर्णय घेतला होता. या इमारतीचं बांधकाम दिवाळीपर्यंत पूर्ण करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा मानस आहे आणि त्यानंतर तात्काळ ही इमारत रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे. गणपती पाहायला बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांच्या सोयीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेनं रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे आणि हा मेगाब्लॉक रद्द करण्यात आलेला आहे, त्यामुळे रविवारी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. शाळेतील कमी पटसंख्या, त्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी सुविधा पुरवण्यात येणाऱ्या अडचणी अशी कारणं देत राज्य सरकारनं कारवाई केली आहे. सरकारनं 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा समूह शाळांमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे गाव आणि गाव तिथे शाळा या संकल्पनेला आता छेद दिला जाणार असल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत येणार आहेत आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. सहकुटुंब ते लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं सुरू असलेलं आमरण उपोषण 29 सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आलंय, मात्र इथे साखळी उपोषण सुरू राहणार आहे अशी घोषणा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबन तायवाडे यांनी केली आहे. नागपुरात सुरू असलेल्या आंदोलनाचा आजचा 14वा दिवस आहे. या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा जाता जाता पाहूयात आजचं तापमान.